नेक्स्ट नाइन न्यूज़ में आपका बहुत बहुत स्वागत है। मैं हूं आपके साथ अबरारुल हक रहमानी। प्रियंका गांधी कर्नाटक विधानसभा चुनाव में इस वक्त काफ़ी ज़्यादा सक्रिय नज़र आ रही हैं और इस बीच उन्होंने सत्ता पक्ष यानी कि भारतीय जनता पार्टी को सीधे तरीके से चुनौती देना शुरू कर दिया है। अभी की बात की जाए तो आखिरी चरण में है चुनाव और इस चुनाव में बीजेपी के खिलाफ उन तमाम मुद्दों को लेकर के प्रियंका गांधी जो है खुल करके अपनी बातों को रख रही है और जनता से ये अपील कर रही है कि अगर प्रदेश में अमन सुकून चाहते हैं, अगर प्रदेश में एक बेहतर सरकार चाहते हैं, बेहतर व्यवस्था चाहते हैं, तो आपको सत्ता का परिवर्तन करना ही होगा। आपको सुनाते हैं प्रियंका गांधी का वो भाषण जिसमें वो सीधे तौर पर भारतीय जनता पार्टी को घेर रही है। तो पहले इस भाषण को जरूर सुनिए। नमस्कार, आपने इतना प्रेम दिया, बारिश में भी धूप में भी आए हमारी बातों को सुनने के लिए, हमारा इस्तकबाल करने के लिए। ಇಷ್ಟು ಮನೆಯಲ್ಲಿ ಬಿಸಿಲಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮಾತನ್ನು ಕೇಳೋದಕ್ಕೆ, ನಮ್ಮ ನೋಡೋದಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೀರಾ, ನಿಮ್ಮೆಲ್ರಿಗೂ ನಾನು ಆಭಾರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗ್ತಿದ್ದಾಗೆ ಕಾಲಕ್ರಮೇಣ ಆಗ್ತಿದ್ದಾಗೆ ಬೆಲೆ ಏರಿಕೆ ಆಗ್ತಾನೆ ಇರುತ್ತೆ, ಆದರೆ
ಕೂಡ ಸರ್ಕಾರ ಜನರ ತೊಂದರೆಯನ್ನ ನೀಗಿಸೋದಕ್ಕೆ ಜನರ ತೊಂದರೆಯನ್ನ ಬಗೆಹರಿಸೋದಕ್ಕೆ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡದೇ ಇರುವಂತದ್ದು ಮೊದಲನೇದು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಮಹಿಳೆ ಬರಲೇ ಸರ್ಕಾರ ಕರ್ತವ್ಯ जहां जहां सबसे ज्यादा मुश्किल हो रही है जो इस महंगाई का सबसे ज्यादा बोझ उठा रहा है उसके लिए राहत के कुछ स्कीम लाए किसी तरह से उनको सहायता करें उनकी सहायता करें सरकार का कर्तव्य ಏನು ಅಂತಂದ್ರೆ ಯಾವಾಗ ಯಾವಾಗ ಬೆಲೆ ಏರಿಕೆ ಆಗುತ್ತೆ ಯಾವಾಗ ತೊಂದರೆ ಆಗುತ್ತೆ ಜನರಿಗೆ ಅದಕ್ಕೆ ಪರಿಹಾರ ಕೊಡೋದು ಅದಕ್ಕೆ ಕಷ್ಟ ನೀಗಿಸುವಂತದ್ದು ಸರ್ಕಾರದ ಮೊದಲನೇ ಆದ್ಯತೆ ಇರುತ್ತೆ ಸರ್ಕಾರ ಕಾ ಕರ್ತವ್ಯ रोजगार बनाए नए नए उद्योग छोटे हो या बड़े हो उनकी सहायता करके रोजगार बनाए जो सरकारी पद खाली पड़े हैं उनको भर के रोजगार बनाए और तमाम ऐसे कार्य करें जिससे आप सरकार कर्तव्य ಏನು ಅಂತಂದ್ರೆ ಏನಿವತ್ತು ಅನ್ಎಂಪ್ಲಾಯ್ಮೆಂಟ್ ಇದೆ ಏನಿವತ್ತು ನಿರುದ್ಯೋಗ ಇದೆ ಅದನ್ನ ಬಗೆಹರಿಸುವಂತದ್ದು ಜನರು ಉದ್ಯೋಗ ಕೊಡುವಂತದ್ದು ಯಾವ ಸರ್ಕಾರಿ ಉದ್ಯೋಗ ಖಾಲಿ ಬಿಟ್ಟಿದ್ರೆ ಅದನ್ನೆಲ್ಲ ಭರಿಸುವಂತದ್ದು ಸರ್ಕಾರದ ಮೊದಲನೇ ಆದ್ಯತೆ ಸರ್ಕಾರ ಪಹಚಾನ್ ಬನ್ ಜಾತಿ ಸರ್ಕಾರ ಎಲ್ಲಾ ಸರ್ಕಾರಗಳು ಯಾವ್ದಾದ್ರೂ ಒಂದು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಾಧನೆಗೆ ಗುರುತು ಪಡ್ತಾರೆ ಒಂದು ಸರ್ಕಾರ ಟೆಕ್ನಾಲಜಿ ಮುಂದೆ ಹೋಯ್ತು ಅಂತಂದ್ರೆ ಇನ್ನೊಂದು ಸರ್ಕಾರ ಬೇರೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಮಾಡ್ತು ಅಂತ ಹೆಸರು ತಗೊಳ್ತಾರೆ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ಕರ್ನಾಟಕ और उसके बाद से आज तक अगर वो पहचानी जाती है तो इस नाम से पहचानी जाती है 40% सरकार ತಮಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿದ್ದ ಹಾಗೆ ಕಳೆದ ಮೂರುವರೆ ವರ್ಷಗಳಿಂದ ಏನ್ ಸರ್ಕಾರ ಬಂದಿದೆ ಮೋಸದ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಇದ್ದಂತ ಸರ್ಕಾರನ ಇದ್ದಂತ ಎಂಎಲ್ಎಗಳನ್ನ ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡಿ ಬೆಲ್ಲೆಯಿಂದ ಖರೀದಿ ಮಾಡಿ ಬಂದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸರ್ಕಾರ ಇವತ್ತೇನಾದ್ರೂ ಈ ಸರ್ಕಾರ ಯಾರಾದ್ರೂ ಗೊತ್ತಿದೆ ಅಂತಂದ್ರೆ ಅದು ಅದಕ್ಕೇನಾದ್ರೂ ಒಂದು ಹೆಸರಿದೆ ಅಂತಂದ್ರೆ ಏನೇಳಿ ನೀವು ಹಳ್ಳಿಗಳಿಗೆ ಹೋದ್ರೆ ಒಂದು ಕೆಲಸ ಇರ್ಬೇಕಾದ್ರೆ ಈಗ ಲಂಚ ಯಾವ ರೀತಿ ಅಂದ್ರೆ ಹಸು ಕೇಳ್ತಾರೆ ಹಸು ಒಂದು ಲಂಚ ಕೊಡಿ ಅಂತ ಕೇಳ್ತಾರೆ ಹಾಗೆ ಸರ್ಕಾರಿ ಹುದ್ದೆಗಳನ್ನ ಬಳಸ್ಬೇಕಾದ್ರೆ ನಮ್ಗೆಲ್ಲ ಗೊತ್ತಿದೆ ಕೆಪಿಎಸ್ಸಿ ಸ್ಕ್ಯಾನ್ ನಡೀತು ಇನ್ನೊಂದಿತ್ತು 30 ಲಕ್ಷ 40 ಲಕ್ಷ 50 ಲಕ್ಷಗಳನ್ನ ಲಂಚವಾಗಿ ಪಡೆದು ಅವರು ಕೆಲಸ ಮಾಡುವಂತ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಹಾಗೆ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್ಸ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಇಂದ ಏನು ಲೆಟರ್ ಬರೋದ್ರು ಕೆಂಪಣ್ಣ ಅವರು ಆ ಲೆಟರ್ ಕೂಡ ಯಾವ್ದೇ ಒಂದು ಮಾನ್ಯತೆ ಕೊಡದೆ ಅದೇ ರೀತಿಯಾದಂತಹ ಭ್ರಷ್ಟಾಚಾರ ಮುಂದುವರಿಸಿದೆ जहाँ भ्रष्टाचार से नहीं लूटा वहाँ जीएसटी डाल डाल कर महंगाई को बढ़ाकर लूटा ये जो छोटी छोटी दुकानें हैं ये छोटे बिजनेस है लकड़ी के कमर तोड़े गए पहले नोटबंदी आई फिर जीएसटी आई और किसी भी दुकान में घुस जाए और पूछे कि भाई पिछले साल 3 सालों में तरक्की की है तुम्हारे बिजनेस ने की नहीं तो जवाब आएगा कि नहीं हुई बल्कि मुश्किलें बढ़ी हैं ಮೊದಲನೇದಾಗಿ ಯಾವಾಗ ನಿಮ್ಮ ಹತ್ರ ಲಂಚ ಒಳ್ಳೋದಕ್ಕಾಗೋದಿಲ್ಲ ನಿಮ್ಮಿಂದ ಲಂಚ ಪಡೋದಿಲ್ಲ ಆಗ ಜಿಎಸ್ಟಿ ಅನ್ನೋದ್ರ ಮುಖಾಂತರ ನಿಮ್ಮಿಂದ ವಸೂಲಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಹಣ ಇವತ್ತು ಯಾವುದೇ ಒಂದು ಸಣ್ಣ ಉದ್ಯಮ ಸಣ್ಣ ಒಂದು ಅಂಗಡಿಗೆ ಹೋದ್ರು ಕೂಡ ಅವ್ರು ಪಾಪ ನರಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಹೊರತು ಯಾರ ಬಿಸ್ನೆಸ್ ಕೂಡ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಿಲ್ಲ देखिए ये सब बातें हैं जो आप अच्छी तरह से जानते हैं आपका अपना अनुभव है आप जानते हैं कि महंगाई बढ़ गई है
लंबी लिस्ट है, बेंगलुरु को छोड़ के चले जा रहे हैं क्योंकि इंफ्रास्ट्रक्चर भी खराब हो रहा है और ऊपर से घूस देनी पड़ती है लोगों को। जन अल पाट्रोलू बूरी मरण होने कांग्रेस सरकार सदर्भ काल सवि कोटी मत अनदान अभिवृद्धि कंपनी ईटी कंपनी हार्डवेर कंपनी एयर कंपनी बेंगलूरु होर हर याकेूर प्रापर आगे इंफ्रास्ट्रक्चर नंज हेचना सरकार तो ये परिस्थितियां हैं आपके सामने है। और आपको मालूम है कि जब भ्रष्टाचार इतना बढ़ जाता है तो नेताओं का सरकार के जो मंत्री है इनका ध्यान होता है कि भाई कहां से हम अपनी लालच को पूरा करें और कहां से हम ये बिल बनाए वो बिल बनाए ताकि हमारे और पैसे बन जाए। उनका ध्यान आपके विकास में नहीं रहता, अपने काम पे नहीं रहता। तो आपने देखा इस पूरे भाषण में वो लगातार भारतीय जनता पार्टी के खिलाफ मोर्चेबंदी कर रही है और सत्ता पक्ष से सवाल पूछ रही है। फिलहाल इस खास रिपोर्ट में बस इतना ही। देखते रहिए ताज़ा तरीन खबरों के लिए नेक्स्ट नाइन न्यूज़ को। धन्यवाद।